शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्राच्या जनतेने प्रेमाने स्वीकारलेली यात्रा आहे असं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. या यात्रेचे कुकाना, भेंडा आणि नेवासा फाटा येथे जंगी स्वागत करण्यात आले आणि त्यावेळी ते बोलत होते. पाहूयात ते आणखीन काय म्हणताय. तर इतर यात्रा ज्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीसाठी आहे, शिवस्वराज्य यात्रा ही महाराजांना अभिप्रेत असणारं रयतेचं राज्य यावं, ज्यामध्ये स्त्रियांना सन्मान असावा, शेतकऱ्यांना सन्मान असावा, तरुणांना भवितव्याचं सुरक्षा असावी, या पद्धतीचं रयतेचं राज्य यावं म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा पवार असतील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, यांच्या संकल्पनेतून ही यात्रा काढण्यात आली आणि महाराष्ट्रभरात ज्या उत्स्फूर्तपणे या यात्रेचं स्वागत होतं आहे. एका ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवले जातात आणि शिवस्वराज्य यात्रेचं मात्र या उत्स्फूर्ततेने स्वागत होतं आहे. याच्यावरून लादलेलं आणि स्वीकारलेलं यातला फरक कळतो. एकीकडे दुष्काळ पूरपरिस्थिती आहे आणि मुख्यमंत्र्यांची यात्रा चालू आहे, याच्यावर काय? हे दुर्दैवी आहे, पण मला आज असं कळलं की त्यांनी यात्रा थांबवलेली आहे. पण मला प्रामाणिकपणे असं म्हणायचं, जर सरकारनं कामं केली असती तर सरकारला महाजनादेश मागत फिरण्याची वेळ आली नसती. आणि अशी परिस्थिती असताना, जनता पुरात अडकलेली असताना, जर सन्माननीय मुख्यमंत्री मतांच्या वर डोळा ठेवून अशा यात्रा काढत असतील तर ते दुर्दैवी आहे. सत्ताधाऱ्यांचं काम जनजागृतीसाठी यात्रेपेक्षा काम करणं हे महत्त्वाचं आहे. पवार साहेबांनी खूप काही ज्येष्ठ नेत्यांना दिलंय, मंत्री वगैरे, तरी इथे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून चालले. कोण सोडून चाललंय याची चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं ही जी सगळी गर्दी जोडली जाते याची आपण चर्चा करू. त्यामुळे पानगळ झाल्यानंतर नवीन पालवी फुटते आणि हा तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे नेणार. माझं आव्हान एवढंच आहे की महाराजांना अभिप्रेत असलेलं रयतेचं राज्य यावं म्हणून तुम्ही मी आपल्या भवितव्यासाठी कंबर कसायची आहे आणि त्यासाठी महाराजांच्या विचाराचं राज्य यावं म्हणून काँग्रेस आणि आघाडी सरकारचं, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी सरकारचं राज्य यावं यासाठी आत्तापासून कंबर कसा